राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाची रंगधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत या निवडणुका आणि निकालामध्ये अनेक ट्विट्स पाहायला मिळाले. यात आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही चांगलीच चर्चेत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर विरोधक मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांनीच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी केल्याने आटपाडी बाजार समितीमध्ये निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी करत पॅनल उभं केलं. त्याच्यासमोर शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या पॅनलचं आव्हान होतं. पण निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. आटपाडी बाजार समितीच्या निकालात दोन्ही आघाडींना 18 पैकी 9 अशा समसमान जागा मिळाल्या. यात कोणालाही बहुमत न मिळाल्याने सत्तेचा तिढा निर्माण झालेला आहे. आटपाडीच्या बाजार समितीत 18 जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. तसेच निवडणुकीत 93% इतक्या मतदानाची नोंद झाली होती. गोपीचंद पडळकरांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हनुमंतराव देशमुख यांचे पॅनल, दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. निवडणुकीत 18 पैकी दोन्ही आघाडींना 9-9 अशा जागा मिळाल्या. निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अशी परिस्थिती आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी सत्ता कोणाची येणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.